शब्द ज्याला अर्थ असतो त्यापेक्षा ध्वनी इतका जास्त महत्त्वाचा काय? जर तुम्ही ध्वनीला स्पर्श केला तर तुम्ही सृष्टी निर्मितीलाच स्पर्श करत आहात. शब्दाला जर तुम्ही स्पर्श केला तर तुम्ही फक्त माणसांच्या मानसिक रचनेत गुंतमळत राहता. ध्वनीच्या शक्तीला कमी लेखू नका, त्याचा प्रभाव प्रत्येक गोष्टींवर पडतो. तर मंत्र हे कॉम्बिनेशन आहे. तुम्ही बिनचूक कॉम्बिनेशन मिळवलं तर तो सृष्टी निर्मितीचं दारच उघडू शकतो. नमस्कार सद्गुरु. अर्थ माहीत नसताना मंत्राचा जप करणं योग्य आहे का? मंत्रांना अर्थ नसतो. हे पहा, मंत्रांना दोन पैलू आहेत. मंत्रांना काही अर्थ असलाच पाहिजे असं नाहीये. आपल्या संस्कृतीत मंत्रांचे वेगवेगळे प्रकार आहेत. दुर्दैवाने जे मंत्र सामान्यपणे आपल्याला माहिती आहेत त्यांना अर्थ दिला गेलाय जेणेकरून लोक त्यात सहभागी होऊ शकतील. कारण असे पुष्कळ मूर्ख लोक आहेत जे अशा गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत ज्यांचा त्यांना अर्थ कळत नाही. हेच तर कारण आहे की ते सूर्योदय, सूर्यास्त, चंद्र, पौर्णिमा यांचा आनंद घ्यायला मुकतात, कारण या सगळ्या गोष्टी त्यांना निरर्थक वाटतात. काय अर्थ आहे पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राला? काहीच नाही. हो, तुम्ही प्रेमात पडला असाल तर त्याला खूप अर्थ आहे, नाहीतर काय येते? काय नाही, त्याला काही अर्थ नाही, म्हणजे त्याचा काही उपयोग नाही आहे. तर पृथ्वीवरचे सगळे मूर्ख फक्त अर्थपूर्ण गोष्टी करतील? हो, कारण जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंना जाणण्याची त्यांच्याकडे ती बुद्धिमत्ताच नाही आहे. असं नाही आहे की तुम्ही त्यांना अर्थ लावलाय म्हणून ते अस्तित्वात आहेत. तुमच्याशिवाय आणि तुमच्याही पलीकडे त्यांचं अस्तित्व आहे. ते तुमच्या आधी होते आणि ते तुमच्या नंतर सुद्धा असतील. तुम्ही त्याला अर्थ लावला म्हणून ते काही अस्तित्वात आलेले नाही आहेत किंवा ते उपयोगी पडलेत असं नाही. तर जगातली सर्व मूर्ख माणसं फक्त अर्थपूर्ण गोष्टी करतील. ते बौद्धिक दृष्ट्या तर्कसंगत असू शकतात पण जीवनाच्या दृष्टीने मूर्ख आहेत. त्यांना जीवनाची समज नाही. तुम्हाला जर जीवनाची समज असेल तर तुम्ही पाहाल की ती सर्वात निरर्थक गोष्ट आहे जी तुम्हाला उद्युक्त करेल, नाही का? हो ना? तर त्यांनी दोन प्रकारचे मंत्र बनवले. मंत्राचा एक मोठा संच ज्याला काही अर्थ नाही, तो फक्त शुद्ध ध्वनी आहे. तुम्ही हे आमच्या संगीतातही पाहाल. यक्ष प्रोग्राम आत्ताच संपला आणि आपले असे खूप लोक आहेत जे यात अर्थ शोधत होते. ते खूपच वैतागले कारण ते गायक 40 मिनिटं फक्त आलाप गात होते. से समथिंग, काहीतरी बोला शिवा किंवा शंभो, काहीतरी म्हणा. नो, पण त्यांना मुद्दाच कळत नाहीये कारण हे फक्त ध्वनीबद्दल आहे. शब्द ज्याला अर्थ असतो त्यापेक्षा ध्वनी इतका जास्त महत्त्वाचा काय? अर्थ हे मनुष्याच्या मनात निर्माण केले जातात. ध्वनी हे सृष्टीनिर्मितीचं मूलतत्व आहे. जर तुम्ही ध्वनीला स्पर्श केलात तर तुम्ही सृष्टीनिर्मितीलाच स्पर्श करत आहात. शब्दाला जर तुम्ही स्पर्श केलात तर तुम्ही फक्त माणसांच्या मानसिक रचनेत घुटमळत राहता. मानवाची मानसिक रचना म्हणजे मुळात तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. आपण त्याचा आनंद घेऊ शकतो, आपण तो वापर करू शकतो, पण मुळात ती एक प्रकारची भ्रामक आभासी रचना आहे. ध्वनी सृष्टीनिर्मितीचा मूलभूत घटक आहे. जर तुमचं ध्वनीवर प्रभुत्व असेल तर एक प्रकारे तुमचं निर्मितीवर प्रभुत्व असेल, कारण सृष्टी ही मुळात ध्वनीचं एक जटिल एकत्रीकरण आहे. हा निर्मितीचा मूळ मसुदा आहे. पण अर्थ ह्या मानवरचित गोष्टी आहेत. तुम्हाला माहिती आहे एकाच शब्दांचे वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे अर्थ असतात. भारतात सुद्धा तुम्हाला माहिती आहे एकच शब्द पण वेगवेगळ्या गोष्टी, कारण ह्या सगळ्या मनाने रचलेल्या गोष्टी आहेत. ध्वनी काही आपण बनवलेला नाही आहे. ध्वनी हा सृष्टीनिर्मितीचा एक भाग आहे. ध्वनी हा अस्तित्वाचा एक भाग आहे. ध्वनी हा सृष्टीला घडवण्याचा एक अविभाज्य घटक आहे. आत्ता ह्या क्षणी अवघी सृष्टी ही एक विशिष्ट प्रकारे स्पंदित होतीये. तुम्हाला ते ऐकू येत नाही, काही हरकत नाही, पण शब्द आणि त्याचे अर्थ मानवाने रचलेले आहेत. ही एक कट म्हणून अर्थपूर्ण गोष्ट आहे. मी जेव्हा कट म्हणतो
तुम्ही ऐकताय का तो रातकिडा काय म्हणतोय? काय म्हणतोय तो तुम्हाला माहीत नाही, पण ते बोलतायत, ते पण तुमच्यासारखेच आहेत. त्यांच्यातले काही फक्त ध्वनी निर्माण करतायत, फक्त आलाप म्हणतायत. फक्त ध्वनी, फक्त ध्वनीची मजा लुटतायत. एका अर्थी सृष्टीची मजा लुटणं म्हणजे तिच्या ध्वनीची मजा घेणं आहे. जर तुम्हाला ते ऐकण्याची कला माहिती नसेल, जर त्याकडे एकाग्रतेने लक्ष देण्याची कला माहिती नसेल, तर मग सृष्टीच्या कुठल्याच पैलूचा आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही. खरं तर तुम्ही फक्त तुमच्या डोक्यातल्या मानसिक रचनांमध्ये अडकून पडाल. तर हेच कारण आहे की बहुतेक माणसांना बहुतेक वेळेला त्यांना बोलायचं असतं, त्यांना खरोखर काही सांगायचं म्हणून नाही, कारण त्यांना अर्थ शोधायचा असतो. फक्त शांतता किंवा फक्त ध्वनी तुम्हाला खूप भरावून टाकणार आहेत. म्हणूनच आपण जेव्हा आध्यात्मिक प्रक्रिया म्हणतो, पहिली गोष्ट म्हणजे मौन. मानसिकदृष्ट्या तुम्ही खंबीर असाल तर आम्ही म्हणतो 30 दिवस मौन, 60 दिवस मौन. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत असाल तर आम्ही म्हणतो ठीक आहे 3 दिवस मौन, फक्त 3 दिवस मौन. आणि लोक वेडावून जातात तर आम्ही म्हणतो 1/2 दिवस मौन, दुपारपर्यंत मौन. त्यानंतर तुम्ही तुमची बडबड सुरू करू शकता. बहुतेकदा ते दुपारपर्यंत तग धरतात. तुमच्यापैकी जे लोक खूप बोलतात, तुम्हाला माहितीये अर्थ हा खरं पाहता निरर्थक आहे. तुम्ही बोलायचं म्हणून बोलू शकता, खूप लोक यात एक्सपर्ट आहेत, ते अर्थाशिवाय काहीही बोलू शकतात. ध्वनीचं महत्व त्यांना पटलंय. अर्थाशिवाय अखंडपणे बोलत राहू शकतात. आता तुम्ही पक्षी असाल तर आम्ही तुम्हाला माफ करू. इफ यू आर तुम्ही हे असाल तर ठीक आहे. किंवा तुम्ही संगीतकार असाल तर तुम्ही अर्थहीन ध्वनी निर्माण केलात, ठीक आहे. जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा त्याचा काही अर्थ निघेल अशी अपेक्षा असते. तर मंत्र हा बोलण्याबद्दल नाही, त्याचा जप करायला हवा. जप हा ध्वनीचा असतो, अर्थाचा नसतो. अर्थ हा बोलण्याबद्दल आहे, अर्थ हा शब्दांना आहे. लिखित शब्द आणि बोलित शब्द जपाच्या क्षेत्रात अर्थाचं काही काम नाही आहे. जप म्हणजे फक्त ध्वनी, एक स्पंदन आहे. जर तुम्हाला अर्थ माहीत नसेल, मी म्हणेन जप करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे अगदी ध्वनीमध्ये समरस होऊन आणि बोलून. पण सगळ्यात आधी तुम्ही जे बोलताय तो मंत्र आहे की ते भजन आहे का ते संकीर्तन आहे हे आधी तुम्ही पाहिलं पाहिजे. जर तो मंत्र असेल तर मंत्र म्हणजे शुद्ध ध्वनी, त्याला काही अर्थ असलाच पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला हवा तो अर्थ सुरुवातीला तुम्ही त्याला देऊ शकता, कारण अर्थाशिवाय तुम्ही त्यात सहभागी होऊ शकत नाही. पण एकदा का तुम्हाला कळलं की त्यात पूर्णपणे कसं सहभागी व्हायचं, तुम्ही त्याला काहीही अर्थ देता कामा नाही. आम नम शिवाय म्हणजे असं काही नाही की तुम्ही एक माणूस पर्वतावर बसलाय आणि त्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या गोष्टी घडतायत वगैरे कल्पना करायला नको. नाही, सुरुवातीला जर तो एकच मार्ग असा मार्ग ज्याद्वारे तुम्ही पूर्णपणे सहभागी होऊ शकता, तर मग तुम्ही कॅलेंडरवरचं चित्र पाहू शकता. एकदा तुम्हाला कळलं की ध्वनीबरोबर कसं समरस व्हायचं, तेव्हा तुम्ही त्या चित्रातल्या माणसाला सोडून द्या. त्याची आता गरज नाही, तो आता व्यत्यय आहे. लोकांना मी साम्यामध्ये नेहमी सांगत असतो, ते जप करतायत त्यांचा प्रश्न आहे की जर शिव आले तर मी त्यांना इतक्या वेळा बोलवतोय, ते आले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कारण मंत्र म्हणजे ही गोष्ट नाही आहे. मंत्र म्हणजे तुम्ही ध्वनीबरोबर पूर्णपणे सहभागी होणं, कारण तुम्ही स्वतः, तुमचं शरीर हे एक प्रकारच्या ध्वनीचा पॅटर्न आहे. सध्या तुम्ही स्वतःला एका वेगळ्या पॅटर्नचा ध्वनी बनवायचा प्रयत्न करताय, जेणेकरून हा ध्वनी विश्वाच्या विशाल ध्वनीत प्रवेश करण्याचा पॉइंट बनेल, ज्याला आपण ब्रह्मांड म्हणतो. ध्वनीची विशाल स्वरूपाची व्यवस्था ही वैश्विक स्वरूपाची आहे. तर तुम्ही काही मुख्य ध्वनींचा वापर करता एका विशिष्ट रचनेत, जसं की एखाद्या तिजोरीच्या कुलुपाला कॉम्बिनेशन लॉक म्हटलं जातं, तर ते उघडण्यासाठी तुम्हाला ते बिनचूक स्थितीत आणावं लागेल. तर मंत्र हे कॉम्बिनेशन आहे. तुम्ही बिनचूक कॉम्बिनेशन मिळवलं तर तो सृष्टी निर्मितीचं दारच उघडू शकतो. त्याला अर्थ नाही, तुम्हाला हवा तो अर्थ तुम्ही त्याला देऊ शकता, कितीही उच्च किंवा खालच्या दर्जाचा अर्थ असो. पण अर्थ हा मनाने रचलेला आहे, ही एक मानसिक प्रक्रिया आहे. अस्तित्वाच्या दृष्टीने त्याला काही अर्थ नाही आहे. कुठल्याच शब्दाला अस्तित्वाच्या दृष्टीने काहीही अर्थ नाही. आत्ता जे काही इंग्लिश शब्द आपण बोलतोय, झाडांना त्याचा काही अर्थ कळत नाही, पण
प्रत्यक्षात तुम्ही हे प्रयोग करून पाहिलेले आहेत. जर तुम्ही इथे बसून उत्तमरित्यात गायलात मला ते जमत नाही, पण इथं खरंच बसून गायलो योग्य रीतीनं झाडावर फुलं उमलू लागतील हे कदाचित यक्ष उत्सवामुळे असू शकेल. हो, पावसाने त्यांना मदत केली आहे, पण ध्वनीच्या शक्तीला कमी लेखू नका. ध्वनीच्या शक्तीला कमी लेखू नका, त्याचा प्रभाव प्रत्येक गोष्टींवर पडतो. किंवा तुम्ही मंत्र जप केलात तर झाड त्याला प्रतिसाद देईल. तुम्ही जर गायलात तर ते त्याला कदाचित प्रतिसाद देईल. जर तुम्ही फक्त विचार उत्पन्न केलात तर ते त्याला प्रतिसाद देईल, पण तुम्ही जर बोललात तर ते प्रतिसाद देणार नाही. हे झाडाच्या बाबतीत खरंय आणि हे दैवी शक्तीच्या बाबतीत सुद्धा खरंय.